संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून पाणी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कामातून पाणी अडवा पाणी जिरवा तसेच पाणी बचतीचा संदेश प्रत्येक माणसाच्या मनात रुजावा यासाठी ही संस्था काम करीत आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील जवळपास 4,500 गावांमध्ये जलदूतांच्या सहाय्याने या संस्थेची कार्ये केली जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाने पाणी फाउंडेशनच्या अभियानात सहभागी व्हावे, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आता एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनी केले. चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूरतर्फे जलसाक्षरता अभियान, जनशक्ती आणि जनशक्ती संमेलन व संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त नियोजन तथा वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह, आमदार नाना शामकुडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगडे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगरपालिकेचे अध्यक्ष हरीश शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आमिर खान यांनी उपस्थितांना संबोधित करताना पाणी फाउंडेशन या संस्थेमार्फत केलेल्या कार्याचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या कार्यक्रमात आपली भेट जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्यासोबत झाली. डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आज योग जुळून आला असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमामध्ये जलसाक्षरतेचे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉक्टर सुमित पांडे, माधव कोटस्थाने, रमाकांत कुलकर्णी, डॉक्टर श्रीनिवास वडगावकर, किशोर धारिया, राजेत पंडित, स्नेहल दोंदे, डॉक्टर काशिवार, प्रभू गव्हारे, माधुरी देशकर, जनबंधू, राहुल गुडमाने यांचा देखील सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर.